मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये काही गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातीवाचक आहेत आणि अशी जातीवाचक नावे असणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह बाब नाहीये. त्यामुळेच मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय निर्गमित करून समित्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यावर अशा प्रकारच्या समित्या आहेत आणि या समित्यांना तातडीने कार्यवाही करून ही सर्व जातीवाचक नावे बदलून त्या गावांना, वस्त्यांना, रस्त्यांना नवीन नावे देण्याबाबतच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत. काय आहे सर्व शासन निर्णय याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर GR & Tech एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपले GR & Tech एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 6 मे 2021 रोजीचा हा शासन निर्णय आहे. तर शासन निर्णयातील प्रस्तावनेमधील 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा पहा मित्रांनो, राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यासाठी राज्यस्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, राज्य स्तरावर जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ज्याचे अध्यक्ष हे मुख्य सचिव आहेत आणि इतर सदस्य कोण आहेत ते तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून पाहू शकता किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही अधिकची माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, आता जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर कोणती समिती आहे? 2 नंबरची समिती आहे मित्रांनो. विभागीय आयुक्त महसूल हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि इतर सदस्य कोण आहेत याविषयीची माहिती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि 3 नंबरची महत्त्वाची समिती ही जिल्हा स्तरावर आहे मित्रांनो, ज्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत, आयुक्त, महानगरपालिका हे सदस्य आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सर्व सदस्य आहेत. तर मित्रांनो, या ज्या 3 समित्या आहेत त्या 3ही समित्याला महिन्यातून कमीत कमी 1 बैठक घेऊन अशा प्रकारची जातीवाचक रस्त्यांची नावे, वस्त्यांची नावे बदलण्यासाठी कार्यवाही करावयाची आहे. तर अशा प्रकारे आता महाराष्ट्रातील जी जातीवाचक गावांची नावे आहेत ती आता लवकरच तातडीने बदलण्यात येणार आहे, त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले GR & Tech एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.